एक मोठी बातमी समोर येते, 10वीच्या विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे। 10वीची परीक्षा रद्द करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे। ऋषांत सरोदे या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केलेली आहे। परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे भावनिक आणि मानसिक ताण येतो असंही या याचिकाकर्त्याने म्हटलेलं आहे। याचिकाकर्ता जो विद्यार्थी आहे त्याने हा दावा केलाय आणि 1 जूनला न्यायालयात हे प्रकरण मांडलं जाणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय म्हणणं आहे या विद्यार्थ्याचं? प्रज्ञा, ऋषांत सरोदे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। तो स्वतः 10वीचा विद्यार्थी आहे। त्याने ही याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे। ज्या पद्धतीने 10वीच्या परीक्षांसंदर्भात कुठलाही निर्णय अद्यापर्यंत होत नाहीये, मधल्या काळात सरकारने 10वीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा त्या परीक्षा व्हाव्यात अशा पद्धतीची एकूण मागणी किंवा अशा पद्धतीची सरकार भूमिका घेणार असल्याचं सूत्र दिसतं। त्यावरून ऋषांत सरोदे याचं म्हणणं आहे की ह्या परीक्षा रद्द करण्यात याव्या अशा पद्धतीची याचिका मुंबई हायकोर्टात त्यांनी दाखल केलेली आहे। कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरती मानसिक आणि शारीरिक या सगळा ताण येतोय। ऑनलाईन शिक्षण जरी सुरू असलं तरी सुद्धा ग्रामीण भागापर्यंत हे शिक्षण पोहोचत नसल्यामुळे या परीक्षा रद्द करण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी या याचिकेद्वारे ऋषांत सरोदे यांनी हायकोर्टात केलेली आहे। येत्या 1 जूनला या संदर्भात हायकोर्टामध्ये याची सुनावणी होणार आहे। नक्कीच नक्कीच। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी योगेश।